मला एक सांगायचं आहे कोणत्याही खात्याअंतर्गत चौकशीसाठी किंवा कारवाईसाठी अगोदर त्या नोकरीच्या कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतुदीची आवश्यकता असते आज मला तुम्हाला सांगायचं आहे की पोलीस खात्यामध्ये ज्यावेळेस कारवाईचा प्रश्न होता म्हणजे काही पोलीस मित्रांनी आनंद द्विगणित झाल्यामुळे त्यांनी गणरायांसमोर म्हणजे डान्स केला होता त्यावेळेस पोलीस मित्रांना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही उलट एक सर्कुलर जारी करण्यात आलं की हे पुढं तसं करू नये आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिकता अगोदर लिखित कायदा तयार करण्याला असावी माननीय म्हणजे श्री शेखर चन्नेसाहेब हे सर्व्हिस रूलमध्ये प्रकारे कायदा करता येते का हे यांनी म्हणजे कायदेशीर तपासून घ्यावं कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणतीही गदा आणता येणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातल्या जोपर्यंत ते माझं असं म्हणणं आहे की म्हणजे म देश देशाला हितकारक नसणार तोपर्यंत त्यासोबतच मला हे सांगायचं की प्राथमिकता महिलांच्या बाबतीमध्येही असली पाहिजे एक प्राथमिकता तुम्हाला सांगतो की आम्ही माननीय शेखर चन्नेसाहेब यांना टी व्ही ना नाही होतं त्यावेळेस तिथे आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की रमाकांत गायकवाड यांच्या बाबतीतल्या महिलांच्या कष्टकरी महिलांच्या बाबतीतल्या तक्रारी आणि त्यासोबतच सोलापूरच्या महिलांच्या तक्रारी ह्या अत्यंत म्हणजे नाच आता म्हणजे तुम्हाला सांगतो की सोलापूरच्या महिलेच्या बाबतीतली तक्रार तर अश्रू आणण्यासारखी आहे ती अशी आहे की असं बोललं गेलं त्या सोलापूरच्या महिला वाहकाला की म आझाद मैदानामध्ये ना पुढं पुढं नाचत नाचत होत्या आता म म्हणजे काय म प्रशासनानी लाता घातलं तर कसं आता म्हणजे ही जर भाषा काही म्हणजे अधिकाऱ्यांची असेल तर मला वाटतं की त्याच्यावर सुद्धा निर्बंध आले पाहिजे कारण कायदेशीर तरतूद आहे त्या निर्बंधाच्या आधारे रमाकांत गायकवाडांना म्हणजे मी म्हणत नाही की सोलापूरची केस रमाकांत गायकवाडांना लागू करा परंतु रमाकांत गायकवाडांच्या बाबतीत जर म्हणजे केवळ अजित पवारांचे जवळचे सख्याचे असले म्हणून महिलांच्या बाबतीमध्ये कारवाई होत नसेल तर हे दुःखद आहे म्हणून मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत कायद्यात तरतूद होत नाही तोपर्यंत घाई गडबडीनं कोणत्याही महिलेला चौकशीच्या आधी फाशी दिल्यासारखं काही करू नये अशी स्पष्ट आणि प्रांजाळ भावना आहे कष्टकरी जनसंघ हे कष्टकरी महिलांचं प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळं ॲडव्होकेट जयश्री पाटील ह्या नक्कीच ज्या अध्यक्ष आहेत ह्या नक्कीच एम डी साहेबांकडे शेखर चेन्ने आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे कायदेशीर तरतूद होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी नक्की करतील केवळ त्या महिलेच्या बाबतीतच नाही उस्मानाबादच्या कळमच्या तर ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा कारवाई तातडीने विशाखा समितीद्वारे केली गेली पाहिजे कंत्राटी जे त्रास देणारे अधिकारी आहेत रमाकांत गायकवाड सारखे त्यांची सुद्धा गच्छंती झाली पाहिजे ह्यासाठी सुद्धा पुढाकार कष्टकरी जनसंघ घेत आहे आणि कष्टकरी जनसंघाने घेतलेला आहे दुसरं सर की एस टी प्रवास जाऊन त्याचबरोबर सापेक्ष अशा लागू करता येऊ शकतात <laughs> याला म्हणतात विजयी पताका तुम्हाला मला सांगायचंय की मागच सरकार जे होत रोत्री सरकार होत रोत्रंडी करणार सरकार होत हे सरकार प्रामाणिक आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयासोबत जाणार सरकार आहे याचा अर्थ माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जरी एखाद्या समितीचा रिपोर्ट चॅलेंज केला नसल्यामुळं त्यावर अधिक भाष्य केलं नाही उलट आम्हाला तो रिपोर्ट चॅलेंज करण्याची संधी दिली परंतु त्याच मायबाप माननीय उच्च न्यायालयाने जे सांगितलं की म्हणजे विलिनीकरण म्हणजेच म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या तत्सम जर आम्हाला लाभ मिळत असतील तर ते विलिनीकरण एवढेच आहेत विलिनीकरणाचा लढा तर लढणारच होत परंतु आज लाभही त्या दर्जाचे मिळण्याची बाब ह्या प्रस्तुत सरकारमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि व्यव महाव्यवस्थापक श्री चन्नेसाहेब यांच्या पुढाकारानं हे घडत आहे मी असं म्हणतो की याला म्हणतात भारतीय संविधानाच्या आर्टिकल अडतीसमधलं सरकार आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या डी एचा प्रश्न असेल किंवा कष्टकऱ्यांच्या महागाई जो भत्ता जो उर्वरित आहे संदर्भात सुद्धा लवकरच कारवाई होईल जे आज आम्हाला कळवलं जात आहे समजत आहे त्यातून आम्हाला असं वाटतंय की दिवाळीमध्ये अंधार राहू देणार नाही देवेंद्रजी याचा आम्हाला म्हणजे विश्वास आहे आणि जर लाभ तत्सम जर आज मिळत असतील तर असं म्हणू आम्ही की नव्वद टक्के काय आम्ही पंच्याण्णव टक्के लढाई जिंकलेली आहे